नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सुशांतच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भातली या क्षणाची एक महत्वाची मोठी बातमी येत आहे. ती म्हणजे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस दिशा सालियनच्या घरी दाखल झालेले आहेत. दिशा सालियन ही सुशांतची माजी मॅनेजर आहे. मॅनेजर होती जिनं सुशांतच्या आत्महत्येच्या आधी काही दिवस आत्महत्या केली होती. आणि आता दिशाच्या कुटुंबियांची देखील बिहार पोलीस जे आहे ते सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करणार आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती ते आता दिशा सालियांच्या घरी दाखल झाले. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक तपशील देत आहेत. अजित, काय अधिक माहिती या संदर्भात? स्वाती, बिहार पोलीस जे आहे ते दिशाच्या घरी पोहोचलेले आहेत. ज्या ठिकाणी दिशा राहायची त्याच पद्धतीने दिशाचे परिवार इथे आहेत. त्यांची चौकशी करण्याकरता बिहार पोलिसांची टीम पोहोचलेली आहे. कारण का सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्येमधला जो काळ होता तो साधारणपणे 4 ते 5 दिवसांचा काळ होता. सुरुवातीला दिशानं आत्महत्या केली आणि त्यानंतर सुशांतने आत्महत्या केली. त्या दोन्ही गटांचा काही संबंध आहे का याचा तपास करण्याचा बिहार पोलीस प्रयत्न करते. मात्र बिहार पोलिसांच्या या तपासामुळे मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या सर्व तपासावरच पूर्णपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण का जेव्हा दिशा सालियांची तिने जेव्हा आत्महत्या केली होती आणि त्यानंतर सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली होती त्यावेळी मुंबई पोलिसांनी स्वतःहून हे स्पष्ट केलं होतं की दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येचा जवळपास काही संबंध नाहीये. त्यामुळे प्रसारमाध्यमांना त्यांनी विनंती केली होती की हे दोन प्रकरणं जोडली जाऊ नये. पण आता जर बिहार पोलीस दिशा सालियांच्या घरी जाऊन तपास करत असतील तर नक्कीच बिहार पोलीस आतापर्यंत मुंबईमध्ये येऊन दोघं तपास करते. त्यामुळे थेट ते मुंबई पोलिसांच्या संपूर्ण तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यामुळे सध्या तरी मुंबईमध्ये बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असाच एकंदर वाद दिसतोय. बिहार पोलिसांनी जे मुंबई पोलिसांच्या एका बड्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की बिहार पोलिसांनी आमची फक्त भेट घेतली आणि या केस संदर्भात फक्त विचारपूस केली. कोणतीही गोष्ट त्यांनी मागितलेली नाहीये आणि ज्या गोष्टी त्यांनी मागितलेल्या त्यांची त्यांच्याकडे कोर्ट ऑर्डर नाहीये. त्यामुळे कायद्याच्या नुसार आम्ही त्यांना फक्त तोंडी त्यांना सपोर्ट करू शकतो. कुठलाही त्यांना आम्ही लॉजिस्टिक किंवा कुठलाही सपोर्ट करू शकत नाही कारण त्यांच्याकडे तशा काही ऑर्डर्स नाहीत किंवा तशा काही त्यांच्याकडे कायदेशीर बाबी नाही जेणेकरून आम्ही त्यांना सपोर्ट करू शकतो. त्यामुळेच जर आपण पाहिलं असेल की 2 दिवसापूर्वी जेव्हा बिहार पोलीस एका ठिकाणी तपास करायला गेले होते त्या ठिकाणी बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये बसून बाहेर काढलं. नंतर ही गोष्ट समोर आली की पत्रकार असतील किंवा तिथे झालेली गर्दी जी आहे त्या गर्दीतून काढण्याकरता, कारण सध्या सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू आहेत, एपिडेमिक ऍक्ट लागू आहे, त्या गर्दीतून बिहार पोलिसांना बाहेर काढण्याकरता मुंबई पोलिसांनी ती युक्ती केली होती. आणि पण त्या गोष्टीवरती देखील आता बिहार पोलिसांमध्ये मोठ्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली जाते. म्हणजे एकंदर आजच्या दिशा सालियांची जी तपास करते बिहार पोलीस यामुळे बिहार पोलिसांनी हे थेट मुंबई पोलिसांना आव्हान दिलेलं आहे. अगदी. आणि या संदर्भातली अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी अजित.